अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना राजकीय टोला लावण्याच्या ओघात नाभिक समाजाचा उपरोधात्मक अपशब्द वापरून अवमान केल्याने बोदवड तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी नाभिक समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन सादर करून मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। महामंडळाकडून आज मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल बोदवड तालुका सह शहरासह संपूर्ण नाभिक सलून व्यावसायिकांनी आपला बंद पाळून मुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल आत्ताच जाहीररित्या त्यांचा निषेध नोंदवून बोदवड तहसीलदारांना निवेदन सादर केलेले आहे। तरी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या आदेशानुसार बोदवड तालुक्याने सुद्धा जाहीर निषेध नोंदवला, तरी अशा राजकीय व्यवस्था करणाऱ्या मोठ्या नेत्याला आपल्या कार्यभाराचा आणि सत्तेचा माज आला असून तो कोणत्याही समाजाबद्दल किंवा इतर महाराष्ट्राच्या इतर बाबींबद्दल बेताल वक्तव्य सदर भाजपा सत्तेमधील मंत्रीगण करत आहे, त्याचा जाहीर नाभिक महामंडळातर्फे निषेध नोंदवून आम्ही आज मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाला जी अशी हेडसाळ अशी वागणूक दिली त्याबद्दल त्यांनी स्वतः मीडियासमोर येऊन आपली माफीनामा सादर करावा व माफी आपल्या तोंडून मांडावी अशी आमची सर्वांची नाभिक महामंडळाची मागणी आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नाभिक समाजाबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलं त्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळ बोदवड तालुका त्यांचा निषेध करीत आहे, तरी त्यांनी मीडियासमोर माफी मागून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल जे विचित्र वाक्य वापरले त्याबद्दल त्यांनी मीडियासमोर येऊन पूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी असे मी महाराष्ट्र नाभिक महासंघातर्फे आपणास निवेदन सादर करीत आहोत। बोदवड तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन तर दिलंच आहे, पण मुख्यमंत्र्याकडून जाहीर माफी आमच्या नाभिक समाजाला पाहिजे आहे ती आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही, असे तीव्र आंदोलन आम्ही बोदवड तहसील कार्यालयासमोर करीत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2-3 दिवसांपूर्वी भीमाई साखर कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी जे नाभिक समाजाचं उदाहरण दिलं आणि त्यामुळे जे नाभिक समाजाची भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल आज आम्ही नाभिक महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या वतीनं आदेशानं आज बोदवड तहसीलवरती तहसीलदार थोरात साहेब यांना निवेदन दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या बेताल वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे। मुख्यमंत्री महोदयांनी नाभिक समाजाची जी खिल्ली उडवली त्याच्यामुळे ज्या आमच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांचा त्यांनी मीडियासमोर येऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा तालुका पातळीवर पूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादित करता यावे म्हणून बोदवड तालुका सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत ज्ञानदीप अभियानाचा प्रारंभ माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला। या प्रसंगी नगर अध्यक्षा मुमताजबी बागवान यांच्यासह पंचायत समिती, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानदीप अभियाना अंतर्गत स्व अध्ययन पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या राज्याचे नेते, आपले लाडके आदरणीय नानाभाऊ, आपल्या
तालुक्याचे आपले लाडके सभापती आदरणीय गणेश भाऊ पाटील, आपले जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भानुदास दादा गुर्जर, या शहराचे प्रथम नागरिक मुमताज बी सईद भागवत, श्री भागवत भाऊ टिकारे, अनिल दादा वराडे, श्री निवृत्ती दादा पाटील, आमच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय भाविस्कर साहेब, आदरणीय किशोर भाऊ गायकवाड पंचायत समिती सदस्य, आदरणीय मधुभाऊ रामदास दादा, या ठिकाणी ज्यांचं या तालुक्यावर खरोखर प्रेम आहे, ज्यांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली होती, ज्यांनी या तालुक्याचं गट शिक्षणाधिकारी पद भोगलं, ते नादुरा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय वानखेडे साहेब नुकतेच आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले, आमच्या जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर डी एम देवांग साहेब, बोदवडचे उपनगराध्यक्ष आदरणीय नितीन दादा चव्हाण व उपस्थित सर्व व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले, या उपक्रमासाठी ज्यांनी मदत केली असे सर्व दाते व माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, बोदवडची जर का ओळख म्हटली तर जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात छोटा तालुका, अगदी विदर्भाच्या कोपऱ्यामध्ये असलेला हा तालुका अशी ओळख असलेला हा आपला बोदवड तालुका, 53 जिल्हा परिषदेच्या शाळांमधनं ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे. या 53 शाळांमधल्या 5 शाळा या आयएसओधारी शाळा आहेत, ज्यांना आयएसओ मानांकन मिळालेलं आहे. 35 शाळा या अशा आहेत की त्या डिजिटल झालेल्या आहेत. या ठिकाणी 27 शाळा या अशा आहेत की ज्या शाळांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत अश्रेणी मिळवलेली आहे. 53 च्या 53 शाळा या मोबाईल डिजिटल झालेल्या आहेत. आणि आताच आपण ज्याची माहिती ऐकली त्या शाळा शिटी उपक्रमामध्ये 24 शाळा या आपल्या अश्रेणीमध्ये आलेल्या आहेत. तर असा हा आपला शाळांचा लेखाजोखा या ठिकाणी सुरू आहे. गेल्या वर्षभरापूर्वी ज्ञानदीपची मुहूर्तमेढ या तालुक्यामध्ये रोवली गेली आणि गेल्या दिवाळीच्या सत्रानंतर आपण ज्ञानदीप उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या. मग मागच्या शैक्षणिक सत्रामध्ये आपण चित्रकला स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, या स्पर्धांचं आयोजन आपण केलं आणि आता आणि आज या ठिकाणी या ज्ञानदीप उपक्रमाअंतर्गत पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे. ही या ठिकाणी या पुस्तकामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नवोदय व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असलेलं सराव करण्यासाठीचं मटेरियल या ठिकाणी उपलब्ध आहे. मग ही हा अभ्यासक्रम कोणी तयार केला तर याच तालुक्यातल्या 25 होतकरू शिक्षकांनी अभ्यास करून स्वतःच्या अनुभवातून अभ्यासक्रम तयार केला. अभ्यासक्रम जर तयार झाला पण आता याची छपाई कशी करायची, तर छपाई करण्यासाठी साधारणतः 4 लाखाचा खर्च अपेक्षित होता. तो खर्च याच तालुक्यातल्या 10 लोकांच्या मदतीनं आणि शिक्षकांच्या सढळ मदतीनं, दोघांच्या सढळ मदतीनं तो पूर्ण केला गेला. त्यांचं या उपक्रमासाठी विशेष आभार आम्ही या ठिकाणी आज मानतो आहोत. या आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा हा परवलीचा शब्द आहे. शिपायापासून तर कलेक्टरपर्यंत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जाता येते आणि आमचा बोधवडचा पोरगा हा स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेही मागे पडता कामा नये हा हेतू मनामध्ये ठेवून आम्ही या ठिकाणी ह्या स्पर्धा परीक्षांचा घाट या ठिकाणी घातलेला आहे. यासाठी आम्हाला आपलं मार्गदर्शन लागेल, आपली मोलाची साथ लागेल आणि आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नरत राहू. अडचणी अनेक आहेत परंतु त्या अडचणींचा पाऊ न करता त्यातनं चांगलं काय करता येईल अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आमच्या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा आहे. यासाठी आम्हाला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्या सर्वांचे आज या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये मी आभार व्यक्त करतो. आपल्या पंचायत समितीचे सभापती गणेश भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य भानुदास गुर्जर, पंचायत समिती सदस्य किशोर भाऊ गायकवाड,
श्री उपशिक्षणाधिकारी देवान साहेब, श्री अनिल वराडे, वृद्धभाऊ पाटील व्यासपीठावर उपस्थित अन्नदाजी गुरचण, आपल्या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मधुभाऊ राणे, वृद्ध पाटील व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम ज्ञानदीप अभियान शोध नैपुण्यातला या सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून बोजवडच्या पंचायत समितीने आपल्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने तयार केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. शोध नैपुण्याचा अशा स्वरूपाचे हेडिंग या पुस्तकामध्ये आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्हाला जर बदल होत चालली नवनवीन दालनं या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून जसे निसर्गानं उपलब्ध करून दिलेलं आहे तसे अभ्यासक्रमामध्येही सध्या उपलब्ध झालेलं आहे. संशोधन वेगानं वाढत आहे आणि संशोधन वाढत आहे, समाज प्रगत होत आहे, समाजामध्ये वेगवेगळ्या उपलब्ध होत आहे आणि ह्या साऱ्या निर्माण करण्यासाठी त्यांना आवश्यकता आहे तज्ज्ञ अशा व्यक्तींची, अनुभवी अशा व्यक्तींची. आणि हा एका दिवसामध्ये तयार होत नसतो तर त्याला बालपणापासून त्याच्यावर संस्कार घडवावे लागतात, सवय लावावे लागते आणि त्या माध्यमातून हळूहळू तो घडत असतो. म्हणून पहिलीच्या वर्गापासून तर आठवीच्या वर्गापर्यंतचा अशा स्वरूपाचा उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवत आहात. सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो की बोदवडसारख्या या तालुक्यामध्ये हा उपक्रम लोकांच्या सहकार्यातनं म्हणजे समाजाच्या सहकार्यातनं त्यांच्याही योगदानातनं तुम्ही या ठिकाणी उभा केला. यासाठी प्रामाणिकतेची आवश्यकता असते. कोणताही उपक्रम उभा करणं सोपं असतं म्हणजे प्रत्यक्षतांना अवघड असतं आणि एखादा उपक्रम ज्यावेळेस राबवत असतो तर त्याला सर्व बाजूने सर्वांची मदत हवी असते. निवड मला प्रकाशन करायचं इतक्या पुस्तकांसाठी याच्यासाठी नाही तर त्यासाठी मनापासून मदत करणाऱ्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. आणि यासाठी 4 लाख रुपये तुम्ही यामध्ये खर्च केला आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून मदतही मिळाली. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये आता अवेअरनेस वाढला, जागरूकता वाढत चाललेली आहे आणि ज्या ठिकाणी जागरूकता वाढत असते त्या ठिकाणी मदतशी हात मदतीसाठी हात पुढे येत असतात. आपल्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळाला पाहिजे, माझा विद्यार्थी घडला पाहिजे आणि माझा विद्यार्थी घडत असताना शिक्षकांनी समोर ठेवलेलं जे ध्येय आहे ते त्या उद्दिष्टापर्यंत तो गेला पाहिजे. आणि या माध्यमातून खरं जर प्रामाणिकपणे काम असेल, जबाबदारीचं काम असेल तर ते शिक्षकांचं आहे. परंतु शिक्षकांमध्येही आता या संदर्भामध्ये एक चांगली स्पर्धा निर्माण व्हायला लागली याचा मला आनंद आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जशा स्पर्धा आल्या तशा शिक्षकांमध्ये माझा विद्यार्थी अधिक गुणवत्ता प्राप्त झाला पाहिजे, अधिक चांगला झाला पाहिजे यामधली एक निकोप स्पर्धा ज्याला या संदर्भामध्ये एक चांगली कॉम्पिटिशन व्हायला लागली आहे ते बोदवड तालुक्यासारख्या छोट्याशा तालुक्यात दिसतंय याचा खरंच आनंद आहे. नाहीतर नेहमी आपला हा तालुका सर्व क्षेत्रात मागे आहे अशा स्वरूपाचं एक चित्र उभं केलं जातं. पण आजचा तुमचा उपक्रम पाहता मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण इतरांच्या तुलनेत पुढे आहोत. मी ज्यावेळेस प्रगतीचा अनेक वाचतो तुमच्या माध्यमातून की प्रगत शाळा किती आहे, डिजिटल शाळा किती आहे या संदर्भातली माहिती ज्यावेळेस ते देत होती तर मला आनंद वाटत होता की या संदर्भामध्ये आपल्या या तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात 24 तास प्रगत शाळा आहे, डिजिटल शाळा त्याच्या खालोखाल डिजिटल शाळांची निर्मिती आपण केलेली आहे. आणि यापुढे म्हणजे आता अलीकडे जी काळानुसार गरज आहे विद्यार्थ्यांना गरज कशाची आहे तर जे नवीन शिक्षण पद्धती आहे त्या पद्धतीशी अनुरूप अशा व्यवस्था होण्याची. डिजिटल शाळा कशासाठी तर आता अलीकडच्या कालखंडामध्ये सारं डिजिटलायझेशन होत चाललेलं आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये ते पेपरलेसच आहे. आताही पेपरलेस होणं आहे, पुढच्याही कालखंडामध्ये 100% पेपरलेस ऑफिसेस शिक्षण वगैरे सगळं शिक्षणसुद्धा पेपरलेस होईल. सारंचं सारं डिजिटलवरच होणार आहे. घरी बसूनच तुम्हाला अभ्यासक्रम द्यावा लागणार, घरी बसून शिक्षण द्यावं लागेल,
घरी बसूनच परीक्षा होतील, समोर पुस्तक ठेवून जरी परीक्षा दिली तरी चालेल अशा स्वरूपाच्या व्यवस्था पुढे निर्माण कराव्या लागतील। आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्यासमोर पुस्तक ठेवा आणि आम्हाला उत्तर द्या आणि त्याच्याबद्दल खरंच कोण पुढे जातो हे तपासण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे। उद्याच्या कालखंडामध्ये या कॉप्या बिप्या हे प्रकार बंद होणार आहे, त्या शिक्षण या दिशेनं जात आहे की आता पुढचे तुम्ही घरी बसूनही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकाल, घरी बसूनही तुमच्या परीक्षा देऊ शकाल आणि त्याच्यासाठी पाया मजबूत असला पाहिजे। हे साराचं सारा तर आपले अलीकडे आम्ही सगळे व्यासपीठावर बसलेलो आहोत, माझ्यासहित अनेकांना या संदर्भातलं सखोल असं ज्ञान नाही आहे, परंतु एखादा पाचवीतला चौथीतला तिसरीतला मुलगा जर समोर आणला तर तो आपल्यापेक्षा अधिक त्या कम्प्युटरचं ज्ञान त्याला आहे, आपल्यापेक्षा अधिक त्याला ते डिजिटलायझेशनचं ज्ञान आहे याच्या संदर्भामध्ये, आणि हे ज्ञान त्याला शिक्षणाच्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे। म्हणून या डिजिटलायझेशनची व्यवस्था स्कूलमध्ये झाली पाहिजे, यासाठी कंपल्सरीच आपण आता सर्व ग्रामपंचायतींना कंपल्सरी एक आदेश निर्गमित केलेला आहे की 14व्या वित्त आयोगानुसार प्रत्येक शाळेमध्ये एक तरी खोली किमान हे डिजिटायझेशन केलंच पाहिजे, अन्यथा तो पैसा तुम्हाला अन्यत्र वळवण्याची परवानगी देता येणार नाही। त्यामुळे हा कंपल्सरी पैसा तुम्हाला या ग्रामपंचायतीकडे जाऊन हक्कानं या संदर्भातला पैसा मागता येईल, अन्यथा त्या ग्रामपंचायतीला पुढचा हक्क देणार नाही आहे। काही सूत्र त्याच्यामध्ये घालून दिले आहे की शाळेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली या देशामध्ये सर्वत्र शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे आणि 100% साक्षरतेकडे आपण गेलो पाहिजे आणि त्याचवेळेस हे शिक्षण पायाभूत शिक्षणाच्या बरोबरीला गोरगरीब माणसापर्यंत झोपडेपर्यंत आणि अगदी डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी क्षेत्रातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे ही त्याच्यामागची भावना होती। हळूहळू या अलीकडच्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये शिक्षण हे व्यवस्थित पोहोचवायला लागलं। पूर्वीच्या कालखंडामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांवर अधिक टीका व्हायला लागले होते, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या शिक्षकांचा कौतुक व्हायला लागलेला आणि या माध्यमातून तुम्ही शोध या ठिकाणी जो म्हणतोय तिकडे शोध नैपुण्याचा एक नवीन उपक्रम आहे। भावी जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, मगाशी बोलताना सांगितलं आता यापुढे स्पर्धा, आता तुमचे वशिले बंद, आता मंत्र्यांना सांगितलं तो पोरगा लागेल त्याची हमी 100% नाहीच, आता तो गेला विषय, आता तुम्ही स्वतःच कॉम्पिटेटर आपल्या कॉम्पिटिशनमध्ये या आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, त्यासाठी तयारी करा। आता यामधून संगणकीय प्रणाली राबवत असताना आता शिपायाची परीक्षा असेल तर कलेक्टरची परीक्षा असेल या साऱ्या परीक्षा आता ऑनलाईन व्हायला लागल्या आणि ऑनलाईन परीक्षा होत असताना सगळ्या जगभरामधल्या सगळ्याच शिक्षणामधनं आता इंटरनेटवर स्वतःच्या घरामध्येच उपलब्ध झालेली माहिती त्याला पुस्तकामध्ये विचार आपल्या परीक्षेत विचारायला लागलेला आहे, त्याला स्पर्धा वाढत चालली। या देश जगामध्ये फार मोठं ज्ञान आहे पण ते ज्ञान एकत्र आहे, ते आपल्या घरापर्यंत आणणं त्याच्यातलं आपल्या घरापर्यंत माझ्यापर्यंत घेणं याला खऱ्या रीतीनं स्किल आणि कौशल्य लागतं। पण शोध नैपुण्याचा या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं आहे की या स्पर्धेची एकतर सवय लागली पाहिजे, त्याला बालपणापासून या स्पर्धा आहेत याची तोंडओळख झाली पाहिजे, पुढच्या कालखंडामध्ये स्पर्धा परीक्षा कशासाठी आणि का याच्या संदर्भातलं ज्ञान असलं पाहिजे, तिसऱ्या प्रसंगामध्ये जे स्पर्धा झाल्यानंतर मी अधिक कसं गुणवत्ता मिळू शकेल या संदर्भामध्ये स्पर्धेमधली जी गुणवत्ता प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी हे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे, हे जे पुस्तक आहे रेफरन्स बुक आहे, हे पुस्तक आहे त्याला माहिती देणारं पुस्तक आहे, हे त्याला गायडन्स देणारं पुस्तक आहे आणि या माध्यमातून त्याला उपयोग होणार आहे, नाही तर आपल्यासारख्यांना तुम्ही असाल का मी असेल। पूर्वीच्या कालखंडामध्ये स्पर्धा काय हे उपयोग होतं, मग स्पर्धा परीक्षा तर आपल्या दृष्टीने दूर होती लांब होती, आपल्याला एक मनामध्ये भीती होती की स्पर्धा परीक्षांमध्ये कसं जायचं, कुणाला MPSC व्हायचं आहे कुणाला UPSC व्हायचं आहे, तर ते एक प्रकारचा न्यूनगंड होता, आत्मविश्वासाची कमी होती आणि त्यातल्या त्यात माहिती जी कमी होती, मार्गदर्शनाचा अभाव होता, मार्गदर्शनच नव्हतं त्यामुळे मुलांना तयारच होत नव्हतं। आता या माध्यमातून मुलांना हे मार्गदर्शन तुम्ही अधिक सोपं करून टाकलेलं आणि यासाठी विद्यार्थी हा जो आहे पुढच्या कालखंडामध्ये आपल्या बोधवरचा विद्यार्थी हा IAS IPS IRS झाला तर आपल्याला आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही, तरी त्याच्या पायाची सुरुवात तुम्ही केलेली आहे ते आमच्या अपेक्षेमध्ये मला तर नेहमीच माझ्या भाषणांमधून 25-30 वर्षामध्ये मांडत आलेलं आहे की या दृष्टीनं परीक्षा पद्धती, या दृष्टीनं शिक्षणाची पद्धती, या दृष्टीनं मार्गदर्शनाची पद्धती
आणि ते त्यांनी अवगत करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपले विद्यार्थी हे इतरांच्या तुलनेमध्ये पुढे जाऊ शकतो. बुद्ध्यांक आपल्याकडे कमी नाही. आपल्याकडे जर पाहिलं तर आपण बालवयामध्ये पहिले चौथीला आपण ज्यावेळेस परीक्षा घेतो तुमच्या ह्याच्यामध्ये चौथीची परीक्षा आहे, सातवीची परीक्षा आहे, स्कॉलरशिपच्या परीक्षा आहे, तर जिल्ह्यामध्ये पहिल्या येणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे शहरी भागापेक्षा. म्हणजे आपल्याकडे जो बुद्ध्यांक आहे त्याची कमतरता नाही आहे. कमतरता आहे ते मार्गदर्शनाची, कमतरता आहे त्याला त्या धीर देण्याची, कमतरता आहे त्याचा आत्मविश्वास वाढवण्याची. आणि हे जे वाढण्याचं आत्मविश्वास वाढवण्याचं काय पुस्तकांच्या माध्यमातून होईल, त्याला माहिती नसतं की अचूक होण्या मार्गाला जायचं. दिशा अनेक आहे पण कोणत्या दिशेला गेल्यानंतर मला यश प्राप्त होईल हे त्याला कल्पना नाही. ते तुमच्या पुस्तकांच्या माध्यमातून, तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्याला मिळणार आहे. आणि या स्पर्धेमधून त्याला अधिकाधिक त्याला काय कलेक्टर झाला पाहिजे असं नाही आहे, तो तहसीलदारच झाला पाहिजे असंही नाही आहे. एखाद्या वेळेला तर होणारही नाही, पण त्याने मिळवलेलं ज्ञान जे आहे किंवा त्याने अंगीकृत केलेलं जे याच्यामधनं आहे ते तर आयुष्यभर पुरणार आहे. निवड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी हा त्याचा व्यवसाय असू शकत नाही किंवा एखाद्याला नोकरी हे त्याचं एकमेव ध्येय असू शकत नाही. त्याच्याबरोबरीला त्याचे अनेक ध्येय असू शकतात. अनेक क्षेत्रामध्ये त्याला जायचं असतं, अनेक क्षेत्रात त्याला प्रावीण्य संपादन करायचं असतं. म्हणून बालवयामध्ये जे संस्कार आहेत ते त्याला जीवनभर पुरले पाहिजे, मरेपर्यंत पुरले पाहिजे याची ही पायाभूत व्यवस्था आहे. आणि या माध्यमातून तो पुढे जाईल असा मला विश्वास आहे. शिक्षकांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असं पण सातत्याने म्हणत आलेलं आहे. जो शिक्षकही पुढाकार घेण्यास तयार असताना समाजानेही त्याला सहकार्य करण्याची तेवढीच गरज आहे. आपला विद्यार्थी शाळेमध्ये गेल्यानंतर काय करतो त्यापेक्षा शाळेच्या बाहेर आल्यानंतर आपण त्याच्यावर काय संस्कार करतो हे तेवढंच महत्त्वाचं आहे. साधं शिक्षकांकडे सोपून चालणार नाही आहे की मास्तरानं चांगलं शिकवलं नाही आहे शिक्षकाचा दोष आहे असं म्हणून नाही आहे. शाळेच्या पलीकडे तो आपल्याजवळ अधिक राहतो, पालकांकडे अधिक राहतो, त्यामुळे दोघांचीही याच्यामध्ये जबाबदारी वाढते. शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलं पण त्याचं अनुकरण करणं, त्याच्या संदर्भात त्याच्याकडनं अभ्यास करून घेण्याची जबाबदारी शाळेच्या बाहेर आहे. त्यामुळे दोघांचे याच्याशिवाय घडणार नाही. जोपर्यंत असा विद्यार्थी आपण मजबूत करत नाही तोपर्यंत आपण जाणारच नाही पुढे, होऊच शकत नाही. आता याच्या पलीकडे पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला विद्यार्थी अधिक स्मार्ट करण्याची आवश्यकता आहे. अधिक तो स्मार्टपणे म्हणजे सर्व क्षेत्रात सर्वांगीण ज्याला म्हणतो की आपण ऑलराऊंड सगळे याच्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ गुणांनी आला पाहिजे, त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे, त्याला ठिकाणी अभ्यासक्रमाच्या पलीकडे त्याला माहिती असली पाहिजे. तो खेळामध्ये असला पाहिजे, स्पोर्टमध्ये असला पाहिजे, नॉलेजमध्ये असला पाहिजे, कम्प्युटरमध्ये असला पाहिजे, गणितामध्ये असला पाहिजे, सायन्समध्ये असला पाहिजे, संशोधनामध्ये असला पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे. आणि त्याबरोबरील पुढे काय आहे, काय होणार आहे याच्या संदर्भात आपल्याला शक्ती वाढवण्याची गरज आहे. त्याला तोपर्यंत शिकणार नाही. पुढे तुम्ही असं जर म्हणाल की माझा विद्यार्थी असं तर हे होऊच शकत नाही पुढच्या कालखंडात. जोपर्यंत त्याला त्यातली जिज्ञासा वाढवत नाही तोपर्यंत त्याची दूरदृष्टी वाढणार नाही. जोपर्यंत उद्या काय होणार आहे, चंद्रावर काय आहे, मंगळावर काय आहे, सूर्यावर काय आहे, शुक्रावर काय आहे, रवींद्र आहे का, अशी जशी जिज्ञासा तुम्हाला आपण वाचण्यामध्ये असते, पाहण्यामध्ये असते, तशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. पुढच्या पुस्तकात काय आहे, आणखी मला नववीमध्ये गेल्यावर काय शिकणार आहे, मी आयुष्यामध्ये काय करणार आहे, मी कुठलं ध्येय आपल्यात जायचं आहे तिथपर्यंत काय करणार आहे, आणि या माध्यमातून त्याचे संशोधन वृद्धीपण वाढली पाहिजे. आणि मग याच्या जोडीला संस्काराची वाढ त्याच्या संदर्भामध्ये असली पाहिजे. आणि हे दोन्हीची तुमच्यामध्ये जबाबदारी आहे. मला फार आनंद आहे आजच्या दिवशीचा. खरं म्हणजे हा माझ्या याच्यामधला म्हणजे मी मागच्या एक महिन्यापूर्वी रावेर तालुक्यामध्ये काही शाळांना भेटी दिल्या. त्यावेळेस मी काही शिक्षकांना स्वतःहून मी 2-3 तास एकेका शाळेमध्ये थांबलो. प्राथमिक शाळेमध्ये 2-2.5 तास मी थांबले आणि त्या विद्यार्थ्यांना बोलून, त्या शिक्षकांना बोलूनही त्यांना मी विचारत होतो आणि माझ्या अपेक्षेच्या पलीकडे ते विद्यार्थी उत्तर देत होते. चांगल्या रीतीने उत्तर देत होते. मला वाटलं नव्हतं की जिल्हा परिषदाच्या प्राथमिक शाळेमधला विद्यार्थी अशा रीतीनं इतकी गुणवत्ता मिळवू शकेल. नेहमीच आपलं ओढा आहे की एखाद्या इंग्लिश स्कूलकडे गेलं पाहिजे, CBSEकडे आलं पाहिजे, चांगल्या शाळा कशा आहेत त्याच्याकडे गेलं पाहिजे, उत्तम शाळेमध्ये उत्तम ड्रेस कसा आहे त्याच्याकडे आकर्षित झालं पाहिजे. परंतु या दृष्टिकोनात जिल्हा परिषदांच्या शाळा ह्या मागे नाही आहेत. काही शाळा तर आपण सोडला तरी अलीकडच्या कालखंडामध्ये शिक्षक चांगल्या रीतीने काम करायला लागले आहेत असं माझं मत आहे. आणि त्या माध्यमातून मी स्वतः शाळांमध्ये बऱ्याच राहतो. माझ्या घरासमोरच शाळा आहे, 50 फुटाच्या अंतरावर शाळा आहे. त्यामुळे मला वेळ मिळाली की मी शाळेमध्ये जाऊन मी बसतो, विद्यार्थ्यांना विचारत असतो आणि मला याचा आनंद आहे.
ते तुमचे पुस्तक पाहिल्यानंतर मी जरूर वाचणार आहे ते पुस्तक. आणि या अशा रीतीनं तुम्ही उपक्रम करा, तुमच्या मागे आम्ही आहोत. काय मदत लागले त्यासाठी पण विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक झालं पाहिजे. समाजाच्या साक्षीनं ज्यावेळेस कौतुक होईल त्यावेळेस उत्साह द्विगुणित होईल. समाजाच्या साक्षीनं ज्यावेळेस तुमच्या चांगल्या कामाचं चार लोक उत्तम रीतीनं गुणगान करतील त्यावेळेस तुमचा उत्साह वाढेल आणि मग चांगले काम करणाऱ्या माणसं त्यातनं तयार होतील. समाजामध्ये अशा व्यक्ती घडाव्या आणि स्वतःहून काम करणं याच्यामध्ये एक आनंद या गोष्टीचा आहे की स्वतःहून काम करणं. कुणी सांगितलं म्हणून निर्माण केलं असं नाही. कुणी मला पार केलं की आता नाथाबोनं सूचना केली की तुम्ही अशा स्वरूपाचा तुम्ही ह्यामध्ये हे करा की शोध नैपुण्याचा अशा स्वरूपाचे पुस्तकं करा हे मी नाही सांगितलं. तेव्हा स्वतःला ते सुचलं आणि जेव्हा स्वतःला सुचतं तो सर्वात मोठा भाग असतो. मला हे करायचं आहे, मला असं करावं असं वाटतं आहे, मी ते प्रत्यक्ष केलं याचा एक आनंद असतो. नाही तर मग मग काय शासन तुम्हाला सूचना करत असतं, आमदार आलं की चार आदेश करत असतं, शिव त्याच्यामध्ये आणखी काही सुचवत असतो, शिक्षणाधिकारी म्हणतो हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे म्हणून कर्तव्य म्हणून आपण करत राहतो. पण तो आपल्या कर्तव्याचा भाग असतो. परंतु त्या कर्तव्याच्या पलीकडे तुम्ही सांगायचे आदेश मी केले, तू काही बोलायची गरज असते, तुम्ही जोशी अपेक्षा येईल त्याचे आदेश मी करून टाकलेले आहे. त्या फार मोठं महत्त्व आहे आणि हे तुम्ही केलं आहे. मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उत्तम अशा रीतीनं जे पुस्तक केलं हा तालुका पुढे जावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि यासाठी आपल्याला विविध अशा स्वरूपाच्या व्यवस्था आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येऊ घातलेल्या आहेत. मी मागे प्रकाश जावडेकर या शिक्षण खात्याच्या ज्यावेळी मंत्री होते अजूनही आहे, तर त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा करत होतो त्यांना मी हेच सांगत होतो की तुम्ही प्रायमरी एज्युकेशनवर जोर दिला पाहिजे. पूर्वीच्या कालखंडामध्ये यांनी सुरू केलं सर्व शिक्षण अभियान, त्याचा फायदा आम्हाला निश्चित झाला. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सर्वच काही वाईट आहे असं नाही आहे. मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये काही चांगल्या गोष्टींमधलं एक गोष्ट होती तीही सर्व शिक्षण अभियानाची होती. दूर क्षेत्रामध्ये शिक्षण आणि त्या माध्यमातून फिजिकल याच्यामधल्या व्यवस्था, शाळांच्या इमारतीचं बांधकाम करणं, दुरुस्ती करणं, वर्षानुवर्षाच्या व्यवस्था त्याच्यामध्ये शाळेचे कंपोर्ट करणं, बाह्य भागसुद्धा चांगला असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं आणि ते त्यांना विनंती केली होती की याकडे जोर दिला गेला पाहिजे. अलीकडे सर्वच करायला तयार आहे, आमचं शिक्षक कोणतंही आव्हान पेलायला तयार आहे, परंतु त्या शिक्षकाला ज्या व्यवस्था आहे त्या निर्माण करून दिल्या तर तो ते आव्हान पेलणार, नाहीतर त्याला त्या संदर्भात इच्छा असूनही बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या नाही. त्यालाही थोडी मोकळीक दिली पाहिजे, त्यालाही स्वातंत्र्य असलं पाहिजे. एखाद्या शिक्षकाला जर स्वातंत्र्य दिलं की तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तू मला रिझल्ट आणून दाखव, मला खात्री आहे की तो शिक्षक आपल्या अपेक्षेपेक्षाही अधिक चांगले रिझल्ट आणून दाखवतो. पण तो बंधनामध्ये अडकलेला शिक्षक हा काम करू शकत नाही. दबावाखाली शिक्षक काम करू शकत नाही. गुरुकुलाची व्यवस्था पूर्वीच्या कालखंडात हीच होती की गुरुकुल स्वतंत्र होते, गुरुकुलावर कुणाचा दबाव नव्हता आणि त्यामुळे दुसरं त्याला उद्योगही नव्हता. बकऱ्या मोजत बसा, कोंबडी मोजत बसा, माणसं मोजत हे कामं नव्हते त्याला. अलीकडच्या कालखंडामध्ये ह्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्यामुळे ते आहे की काही शासनाची जबाबदारी असेल काही असेल, म्हणून शासनाकडे मी नेहमी सांगत आलो की तुम्हाला शिक्षकांना काम जे आहे शिक्षण येतात जर द्यायचं असेल तर जनगणना ठीक आहे, निवडणुकीचं ठीक आहे, ते आपली जबाबदारी आहे, कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक आपल्याला ते जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार. पण काही आलं की गावामध्ये काही झालं की मोज आला, कोंबड्या किती आहेत, बकरे किती आहेत, डुकरं किती आहेत, मांजरं किती आहे, हे काम नाही म्हटलं शिक्षकांचं. त्याला कशाला तुम्ही पळवत राहता त्या ठिकाणी, त्याला सांगा ना तुम्ही तुम्ही शिक्षक चार तासाच्या ऐवजी साडेचार तास स्वतःहून काम करायला तयार, तर स्वायत्तता द्या, एक वेळ त्याच्याकडे रिझल्ट आहे, विश्वास टाका. आणि अलीकडे शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहे, शासन त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे आणि आता अधिक स्वायत्तता अधिक याच्यामधलं आपलं सरकार त्या संदर्भामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. निश्चित आपल्या महाराष्ट्रामधलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगानं अशा स्वरूपाची प्रगती होईल. मधल्या कालखंडामध्ये ज्या जिल्हा परिषदा वगैरे ज्या शाळा मागे पडत चालल्या आहेत आता हळूहळू तुमच्या मेहनतीनं डिजिटलायझेशन असेल, अन्य उपक्रम असतील, शिस्त असतील, व्यवस्थित ड्रेस असेल, खाजगी संस्थांच्या खाजगी शिक्षणाच्या आपल्या खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये आपणही अधिक लक्ष घातलं तर चांगलं होऊ शकतं असं मी पाहिलेलं आहे. की आपल्या मुलांना आपण केस व्यवस्थित करा, आंघोळ करून या, नखं काढा हे लहानपणापासून शिकवतो,
पण त्यांनी याच्यामध्ये काय असतं, टाय लावला, हे लावला, मात्र फार चांगले पुस्तक, गुडगुटीच मार, पण डोक्यामध्ये काय तर काहीच नाही. असं नव्हतं, आपणही ते करू शकतो. विद्यार्थ्यांना हे आपणही आपल्या शिक्षकांच्या माणूस समाजाला आवडतं. तुम्ही एखाद्या पालकाचं बोलून सांगा की तुझ्या विद्यार्थ्याचा जर ड्रेस नीट नेटका केला तर बरं होईल, जर ह्याला इस्त्रीचे कपडे घाला आम्हाला फार आनंद वाटेल. तो आवडीने आपल्या मुलासाठी करायला तयार आहे. तुमच्या सूचनांचे पालक वाढ बघतो आहे आणि त्यामुळे दोघांच्या समन्वयाने तुम्ही काम करा. मी परत तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे ज्याने केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्याही कालखंडामध्ये अशा स्वरूपाचं काम आपल्यातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन सदस्य विनंती करतो की या पुस्तकासाठी ज्यांनी मूळ संकल्पना मांडली ते आमचे येथील शिक्षक माननीय रामचंद्र काळे यांचं भावने स्वागत सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.